बाजार बंद चा शेतकऱ्यांना बसला फटका। लॉकडाऊन व कोरोनाचा वाढता आलेख पाहता तेलाला तालुक्यातील दानापूर व परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे। बाजार समितीच्या व ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंदीमुळे काढलेला माल व्यापारी उचलायला तयार नाही, हे वास्तविकता आहे। त्यामुळे 250 ते 300 रुपयाला विकल्या जाणारी वांगी आता 20 ते 30 रुपयाला विकावी लागत आहे। टमाटरच्या 20 किलोच्या कॅरेटला 150 रुपयांचा भाव, तोडणीला 50 रुपये खर्च। तेलारा तालुक्यातील दानापूर हे गाव वान नदीच्या काठावर वसलेला आहे। याच नदीवर वारी हनुमान येथे हनुमान सागर प्रकल्प असल्याने या परिसरात पाण्याची मुबलकता, त्यामुळे या परिसरात बागायती क्षेत्रफळ मोठा आहे। त्यात शेतकरी मोठी मेहनत करून भाजीपाला व फळ पिके घेतात। मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा अधिकाऱ्यांनी लावून दिलेले नियमांचे पालन करीत ग्रामीण भागातील बाजारपेठ व बंदचा फटका भाजीपाला व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे। सोबतच माल बाजारपेठेत आणल्यास त्याची व्यापारी वर्ग उचल करण्यासाठी तयार नसल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे। त्यातच शेतकऱ्यांच्या समोर उभं ठाकलेलं नैसर्गिक संकट, वाढतं तापमान यामुळे भाजीपाला व फळ उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे। याकडे शासनाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे। सुरेश पिलात्रे, दानापूर। इथे एकर भर वांगे, 2 एकर टमाटर आणि 3 एकर मिरची हे लावलेलं आहे। तर यामध्ये वांग्याची क्वालिटी ठेवण्यासाठी वांगे जे बाजारात नेले तर विकले जात नाहीत, पण वांग्याच्या झाडाची क्वालिटी ठेवण्यासाठी हे वांगे तोडून ढोरांना टाकावं लागत आहेत। या क्षेत्राला जवळपास 60-65 हजार रुपये खर्च आला, पण तो खर्चही निघत नाही। बाजारात नेले तर विकले जात नाहीत, बाजारात दलाल घेऊन नाहीत राहिले वांग्याले, एवढे वांगे चालत नाही म्हणतात आणि बाजारात वांगे विकले जात नाहीत। टमाटरची तेच पोझिशन, जवळपास आम्हाला 200 रुपये जर कॅरेट मिळते तर आमचे बरोबरी होते, नाही तर आता हे सुतळी तार बांधणे हा खर्च निघू शकत नाही। बाजार बंद असल्यामुळे हे बाजारात माल जास्त विकला जाऊ शकत नाही, खर्च निघू शकत नाही। तर शासनानं एकच काम म्हणजे बाजार जे आहे हे चालू करावं असं मला वाटते। तर कोरोना संकटामुळं बाजार बंद ठेवले याचं हे आहे, पण सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावून हे लावून जर चालू ठेवले बाजार तर बाजारात माल विकला जाईल, हे असं मला वाटतं।